रात्रीच्या वेळी रेकॉर्डवरील एक सराईत गुन्हेगार गावठी कट्टा घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने आयुर्वेद ते अमरधाम रोडवर रिमांड होमसमोर अंधारात उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या गुन्हेगाराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने गावठी कट्ट्याच्या सहाय्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, प्रमोद लहारे आणि पोलीस कॉन्स्टेबल शाहिद शेख यांनी झडप घालून त्याला पकडत त्याच्याकडून गावठी कट्टा हिसकावून घेतला. रविवारी 24 मार्चला होळीच्या दिवशी रात्री 10:20 सुमारास हा थरार रंगला. राकेश राजू ठोकळ, वय 23, राहणार भारस्कर कॉलनी लाल टाकी अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना रविवारी रात्री 10:00 सुमारात याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि पोलीस पथक कारवाईसाठी पाठवले. ठोकळ याच्या ताब्यातून एक लोखंडी स्टील कलरचा गावठी कट्टा, मॅगझिन, 2 काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या करत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख, शाहिद शेख, संदीप पितळे, पोलीस नाईक अविनाश वाघचौरे, महिला पोलीस नाईक संगीता बडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सूरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अमोल गाडे, सुजय हिवाळे यांनी केली. बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.